नमस्कार मित्रांनो, मी विनोद चिखले, विनोद ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण आलो आहे परसावामध्ये आणि बघतोय पाऊस पण गेला इकडे. बघा मागे इकडे ऊन पडलंय, सूर्य दिसतोय आपल्याला. आणि या एका चोंड्यामधला पाणी होईल. आपण आता या चोंड्याची चिखल करणार आहोत आणि भात लावायला तर सुरुवात झालेलीच आहे. इकडे बाबा पण आलेत, मामाचे आजोबा इकडे तरवा खत हे करतायत, आव्हान खतायत. तर पाणी नाही त्यासाठी, तर सुका सुका आव्हान खातायत. आपण बघतोय इकडे मम्मी बसले, इकडे मामाचे आजोबा, मामाचे बाबा म्हणजे माझे आजोबा, तिकडे बाबा बसलेत. आणि पाऊस गेलाय मित्रांनो, तर आपल्याला पाणी आहे या शेतामध्ये आणि दुसऱ्या शेतांमध्ये पाणी साप आटलंय, सुकलेच शेतं. तर आपण इथे आता चिखल करून भात लावणार आहोत. मित्रांनो, आता आपण भाताचं आव्हान काढतोय आणि आव्हान काढायला जर पाणी असेल तर आणखीनच मजा येते आव्हान काढायला. आणि धुवूनसुद्धा निघतं, म्हणजे मूठ आपल्याला पुन्हा धुवायला लागत नाही. त्यांच्या बुंदात जी माती आहे तीसुद्धा धुवून निघते आणि खूप मजा येते आव्हान काढायला पाण्यातून. त्याचबरोबर पाण्यातून आव्हान एकदम हलका येतो आणि असं सुका आपण उपटायला गेलं तर एकदम जड लागतं हाताला. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायला भेटणार आहे की कोकणामध्ये भात शेती कशाप्रकारे केली जाते आणि चिखलामध्ये भात हे जे आपण भाताचे रोपं केले आहेत ती कशाप्रकारे चिखलामध्ये लावली जातात, लागवड केली जाते, ते आपण आजच्या या लॉगमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओचा पुढील आनंद घेऊया. मित्रांनो, आता आपण बघतोय चोंड्याचा तास करून झाला आहे, आता चिखलीचा तास फिरवायचा आहे. पण मित्रांनो बघतोय इकडे ऊन पडलंय आणि चोंड्यामध्ये पाणी चाटलंय, आता आपल्याला पाणी कमी पडतोय. बघा इकडून बाबू पाणी कसं उपसतोय, टपाने भरून आणतोय, कारण पाऊससुद्धा गेलेला आहे आणि आता आपल्याला चिखलीला पाणी कमी पडतोय. चला तर मित्रांनो, आता तुम्ही बघताय सर्वजण आमची कशी ही चालली आहे ती, पावसाने कशी घाई उडवली, कारण पाऊस गेला आहे आणि ऊन पडलंय, पाणी उन्हामुळे आटत चाललं आहे. आणि आता मला व्हिडिओ बनवायलासुद्धा जास्त वेळ नाही आहे. चला आता आपण आधी चिखल करूया, नंतरला मी आपल्याला चिखल बनव करताना व्हिडिओ दाखवतो. बघतोय असं टपाने पाणी उपसतोय बाबू, बैल उभे आणि इकडे जवळजवळ चोंड्याला पाणी झालं आहे, परंतु वरून ऊन लागतोय त्यामुळे पाणी आटत चाललं आहे. आणि थोडीशी पाण्याची कमतरता आम्हाला इथे आता जाणवते चिखल करताना. काय करणार मित्रांनो, कोकणामध्ये असंच असतं. आता जे वरचा पाऊस आपल्याला वरच्या पावसाचं पाणी जे झेलायचं असतं त्यासाठी असंच होतं, कारण वरून जेव्हा पाऊस पडेल तेव्हा जिथे आपल्याला पाणी भेटतं. आणि पाऊस पण गेला आहे आता. तर मित्रांनो, आपण बघतोय हा चोंडा आहे तो आयताकृती आहे. पहिला आपण तास केला तो आडवा केला होता आणि आता चिखलीचा तास आहे तो आपण उभा फिरवणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला मी सर्वांना दाखवणारच आहे आता चिखलीचा तास कसा फिरवतो आहे तर आपण बघूया. तर इकडे बघा मित्रांनो, बाबू भाताच्या आव्हानाचे मूठ धुतोय कशा प्रकारे, कारण धुतल्यानंतर आपल्याला ते लावायला पण व्यवस्थित आणि भात रात होत नाही असं म्हणतात. हो हो हो
तर मित्रांनो याला काय म्हणतात माहित आहे का, हे भाताचे मूठ। तर हे चिखल झाल्यानंतर बघतोय मागे चिखलामध्ये कसे एक एक लावणी करण्यासाठी असे शेतावर तोंड्यामध्ये चिखलामध्ये टाकून द्यायचे असतात। तर मित्रांनो बघतोय आपण आपल्या चोंड्याचे चिखल झालेले आहे, कसं तरी पाणी करून घेतलं आहे आणि चिखल केले आणि हे आता चिखलामध्ये हे भाताचे मूठ लावणी करण्यासाठी आता आपण जे रोपं आहेत त्यांचे मूठ बांधले आहेत ते टाकलेले आहेत आणि आता लावणीला सुरुवात पण केलं आहे। चला आता आपण भात लावूया जाऊया। तर मित्रांनो आपण बघतोय आपला अशा प्रकारे चोंडा लावून झाला आहे आणि ऊन पण अगदी आता कडकच पडत चाललं आहे। आपला चोंडा लावून झाला आहे। तर मित्रांनो आपण बघतोय पाऊस गेला आहे आणि ऊन पडलंय। तर मित्रांनो पाऊस, मित्रांनो भात लावणीचे दिवस आहेत आणि आपण बघतोय कसं ऊन पडलंय, पाऊस तर गायबच झालाय। तर मित्रांनो आपण हा मागे बघतोय चोंडा लावला आता एक, आणि मित्रांनो गंमत अशी होते की पाऊस असला की आपल्याला व्हिडिओ बनवायला सवड मिळत नाही आणि आज पाऊस नव्हता पण झालं असं की हा वरून ऊन पडल्यामुळे चोंड्यातलं पाणी आटत होतं, त्यामुळे आपल्याला पाहिजे तशी व्हिडिओ बनवता आली नाही, तरी पण आपण व्हिडिओ बनवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शूट करताना बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर त्या सांभाळून घ्या आणि आजचा व्हिडिओ आपल्याला भात लावणीचा कसा वाटला ते कमेंट करून अगदी नक्कीच कळवा। आणि मित्रांनो चॅनलवर जर कोणी अगदी नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा। चला तर अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मी विनोद चिखले, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, बाय बाय।